आज मी दिवाळी स्पेशल आणि दिवाळीचा पहिला पदार्थ खाजे तयार करणार आहे. अगदी भरपूर लेअर्स वाले आणि खुसखुशीत खूप चविष्ट लागतात हे खाजे. असे छान ही रेसिपी तयार करणार आहे. आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात. नमस्कार, मी पद्मजा, अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मुरुड जंजिरा फेमस खुसखुशीत आणि भरपूर लेअर्सवाले खाजे तयार करणार आहे. हे खूप छान लागतात खाजे, म्हणून ही रेसिपी तुमच्याबरोबर दिवाळी स्पेशल म्हणून शेअर करणार आहे. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप न करताना. ह्याच्यामध्ये खाजे कसे तयार करायचे, पाक कसा तयार करायचा हे व्यवस्थित सांगितलेलं आहे. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. ते मी 200 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. ह्या वाटीच्या मेजरने 2 वाटी मैदा घेतलेला आहे. तर 1/2 वाटी मी तूप घेतलेला आहे. हे तूप आहे ते नुसतं फक्त गरम केलेलं आहे, एकदम असं कडून घ्यायचं नाही, फक्त नुसतं वितळून घ्यायचं आहे तूप. आता हा मैदा आहे ते मी चाळणीने चाळून घेणार आहे. पहिल्यांदा मैदा चाळून घ्यायचा आहे. चाळून घेतल्याने मैदा आहे तो असा हलका होतो. कोणताही मैद्याचा जेव्हा तुम्ही पदार्थ तयार करता तेव्हा मैदा आहे तो चाळूनच घ्यायचा आहे. तो मैदा आहे तो चाळून झालेला आहे, छान हलकासा मैदा झालेला आहे. त्याच्यामध्ये एक छोटा चमचा बेकिंग पावडर टाकणार आहे मी. आणि चवीनुसार थोडस मीठ घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे मैद्यामध्ये. तूप आहे ते थोडं थोडं घालायचं आहे, एकदम घालायचं नाही. मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त एकदम ओतलं तर जास्त होईल, म्हणून पिठाचा अंदाज घेऊन तूप घालून घ्यायचं आहे. आता तूप पिठामध्ये तूप घालून झालेलं आहे. असं पीठ तयार झालं पाहिजे. 1/2 वाटी तूप घेतलेलं, तर फक्त 1/2 वाटीच तूप लागलेलं आहे. पीठ फक्त असं झालं जरा की मग तूप घ्यायचं नाही, तेवढंच तूप घ्यायचं आहे. आता पाणी घेणार आहे. तर मैद्याची आपण पुरी करतो तेव्हा जसं मैदा भिजवतो तसं भिजून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून घेणार आहे. तर पुन्हा थोडंसं पाणी घालून घेणार आहे. पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं एकदम. मैद्याचं पीठ आहे ते मऊसर असं मळून झालेलं आहे. थोडंसं पुन्हा जरा तूप लावायचं आणि थोडं मळून घ्यायचं आहे. एकदम घट्ट पण नाही झालेलं आणि पातळ पण नाही, मऊसर मिडियम झालेलं आहे पीठ. तुम्हाला अंदाज येईल कसं पीठ मऊसर झालेलं आहे ते. आता हे पीठ आहे ते 10 ते 15 मिनिटं मी ठेवून देणार आहे. तर मैद्याच्या पोळीला मी साठा लावण्यासाठी तयार करणार आहे. साठा इथे तूप घेतलेलं आहे. तूप फक्त असं नॉर्मल गरम करायचं. आणि आता हे थंड झालेलं आहे तूप. ह्या तुपामध्ये थोडासा मैदा घालायचा आणि साठा तयार करायचा आहे.
अगदी 2 चमच मैदा घातलेला आहे। आता पोळीला लावण्यासाठी साठा आहे तो तयार झालेला आहे। तर मी पाक तयार करून घेते पहिल्यांदा साखरेचा। तर या बाउलच्या मेजरने 1 बाउल मी साखर घेतलेली आहे, तर 1 बाउल पाणी घालणार आहे पाकामध्ये। आता इथे साखर घालून घेणार आहे आणि त्याच मेजरने पाणी घालून घ्यायचं आहे। आणि हे पाक आहे ते 1 तास पाक होईपर्यंत तयार करायचं आहे। इथे पाकामध्ये मी 8-10 केशरच्या काड्या घालणार आहे। तुमच्याकडे नसेल तर नाही घातल्यात तरी चालेल, पण केशरने रंग छान येतो पाकाला म्हणून घातलेला आहे। आणि गुलाबजाम करतो तेव्हा जसं पाक तयार करता तसंच सेम पाक तयार करायचं आहे, अगदी 1 तास होईपर्यंत। आणि थोडीशी वेलची घालणार आहे। आणि गॅसचा फ्लेम थोडा फास्ट करायचा आहे। मधून मधून पाक चेक करायचा आहे। केशरचा छान रंग आलेला आहे पाकाला, अजून चिकटपणा आलेला नाही पाकाला आणि 1 तास सुद्धा झालेली नाही। अजून उकळून घेणार आहे पाक। आता पुन्हा मी पाक चेक करणार आहे। थोडस डिश मध्ये घ्यायचं आहे। पाकाला पूर्ण चिकटपणा आलेला आहे आणि 1 तास झालेली आहे। पाक एकदम परफेक्ट तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद करते, नंतर मग खाजे तयार झाल्यानंतर पाकामध्ये जेव्हा टाकतो तेव्हा पाक एकदम गरम नसावा, थोडासा कोमट असा पाक असला पाहिजे। जर तुमचा थंड झाला पाक पूर्ण तर मग खाजे टाकतावे त्याच्या अगोदर थोडंसं जरा गरम करायचं पाक, अगदी हलकंसं कोमटसं पाक तयार करायचं आहे आणि मग खाजे टाकायचे आहेत। आता हा एकदम परफेक्ट पाक तयार झालेला आहे। गॅस बंद करते आता। आणि पाक तयार करताना अतिशय महत्त्वाचं म्हणजे पाकाला चिकटपणा आणि 1 तास झाली नंतरच मग गॅस बंद करायचा आहे, तोपर्यंत पाक उकळून द्यायचा आहे, हे एकदम लक्षात ठेवा। आता 10 ते 15 मिनिटं झालेली आहे, पीठ पण छान असं आलेलं आहे। पुन्हा जरा हे पीठ आहे ते मळून घेणार आहे। मस्त छान हलकं असं पीठ झालेलं आहे, एकदम मऊसर। आता थोडंसं मळून मळून घ्यायचं 1-2 मिनिटं, मग खाजे छान होतात अगदी खुसखुशीत। आता ह्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत, जशी छोटी चपाती करतो तसे असे छोटे गोळे करून घ्यायचे। 5 गोळे करून घ्यायचे आहेत एकाच आकाराचे। एकाच साईजचे 5 गोळे करून घेतलेले आहेत। आता पोळी लाटून घेणार आहे। सगळ्या ह्या 5 पोळ्या लाटून घ्यायच्या पहिल्यांदा। थोडंसं मैद्याचं सुकं पीठ लावायचं ह्या पोळीला आणि अगदी पातळ लाटून घ्यायची आहे। पोळी आहे ती एकदम पातळ लाटायची, आपण जशी चपाती तयार करतो तशी पातळ लाटून घ्यायची आहे। अशी पोळी आहे ती लाटून झालेली आहे। तर सगळ्या पोळ्या आहेत त्या पहिल्यांदा मी लाटून घेते। 5 पोळ्या लाटून झालेल्या आहेत। जास्त जी मोठी असेल पोळी ती पहिल्यांदा खाली घेणार आहे। आता ह्या पोळीला हा साठा तयार केलेला आहे तो लावून घ्यायचा आहे, ह्या ब्रशने असं लावून घ्यायचा। सगळ्या पूर्ण पोळीला लावून घ्यायचा आहे। तर ह्या पोळीला साठा लावून झालेला आहे, पुन्हा ह्याच्यावर दुसरी पोळी टाकायची। त्या पोळीला सुद्धा साठा आहे तो लावून घ्यायचा आहे। ह्या सगळ्या पोळ्या आहेत 5ही तयार केलेल्या, त्या पोळीवर टाकून घ्यायच्या आणि साठा लावून घ्यायचा आहे। तर सगळ्या पोळ्या टाकून घेते आणि साठा लावून घेते।
या पाचही पोळ्यांना साठा लावून झालेला आहे. आता रोल करून घ्यायचा आहे. असं रोल करून घ्यायचा. आता हा रोल तयार झालेला आहे. तसं जरा प्रेस करून घ्यायचा आहे. हा रोल आहे तो मधून आता मी कट करणार आहे. असं मधून कट करून घ्यायचा. तर पाहिजे त्या साईजचं कापून घ्यायचं आहे. जशी आळूवडी कापतो तसा हा रोल कापून घ्यायचा आहे. आता रोल आहे तो कापून झालेला आहे. छान असे लेयर्स आलेले आहेत. तर असं ठेवायचं आहे आणि थोडंसं प्रेस करायचं जरा. असं करून घ्यायचं आहे आणि नंतर मग तळून घेणार आहे. तर पुन्हा लक्षात घ्या, हे असं कापलेलं आहे ते फक्त ह्या बोटाने असं जरा प्रेस करायचं. हे असे सगळे खाजे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत पहिल्यांदा, नंतर तळून घ्यायचे आहेत. आता खाजे तळण्यासाठी मी कढईमध्ये तूप घेतलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये खाजे टाकून घेणार आहे. तुम्ही तेल वापरलं तरी चालेल, पण तुपाची खाज्यांना टेस्ट जरा वेगळीच लागते साजूक तुपाची. म्हणून शक्यतो खाजे तळताना तुपाचाच वापर करायचा आहे. तर हे तूप गरम व्हायला ठेवलेलं आहे. तूप आता गरम झालेलं आहे. गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि खाजे टाकून घ्यायचे आहेत. आणि खाजे हे स्लो फ्लेमवरच तळायचे आहेत. पूर्ण असे तळून झाले पाहिजे जरा व्यवस्थित, म्हणून जरा स्लो फ्लेमवरच तळायचे आहेत. खाजे तळता वेळेस थोडासा वेळ लागतो. आता एका बाजूने तयार झाले की उलट करायचे आहेत. लगेच तयार होत नाही, 2-3 वेळा उलट करायला लागतात. तर इकडे थोडे कडक झालेले आहेत म्हणून मी उलट करून घेतलेले आहेत. छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. खाजे आहेत ते तळून झालेले आहेत. खाजे जेव्हा तयार करतो बाकी सगळी प्रोसेस झटपट होते, फक्त खाजे तळण्याची जी प्रोसेस आहे त्याला वेळ लागतो. एकदा टाकले तर 5-7 मिनटं तरी जातात पहिल्यांदा खाजे तळायला. आणि स्लो फ्लेमवरच करायचे आहेत. तर छान लेअर्स वगैरे आलेले आहेत आणि कुरकुरीत झालेले आहेत. तर खाजे आहेत ते तळून झालेले आहेत. पूर्ण जे लेयर्स आहेत ते आतपर्यंत सगळे तळून झालेले आहेत छान अशी कुरकुरीत. तर मी काढून घेते. तर हे खाजे आहेत ते तळून झालेले आहेत. आता सगळे खाजे आहेत ते तळून घेणार आहे. खाजे आहेत ते तळून झालेले आहेत. छान असे कुरकुरीत झालेले आहेत खाजे. आणि पाक हा अगोदर तयार केलेला, त्याच्यामुळे पाक थंड झालेला होता पूर्णपणे. तर पुन्हा थोडासा कोमट करायचा आहे पाक. असं आपला हात सहज पाकामध्ये बुडवला पाहिजे, तेवढा कोमट करायचा, जास्त गरम करायचं नाही. आणि जेव्हा तुम्ही पाक तयार करता तेव्हा खाजे जेव्हा तळता, तुमचे अर्धे खाजे तळून झाले की नंतर मग पाक तयार केला तरी चालेल. आता मी रेसिपीमध्ये दाखवलेलं म्हणून पहिल्यांदा मी पाक तयार करून घेतलेलं. आणि कोमट पाकामध्येच टाकायचे आहे, पूर्ण थंड पाकामध्ये टाकायचे नाहीत खाजे. तर पाकामध्ये खाजे टाकून घेते. कोमट पाकामध्येच टाकायचे आहेत आणि सगळ्या प्रोसेस व्यवस्थित लक्षात घेऊनच खाज्यांची जर रेसिपी केली तर तुमची अगदी छान होईल. तर पाकामध्ये टाकून खाजे जरा 5-10 मिनटं ठेवून द्यायचे. आता मी काढून घेणार आहे.
दुसरे खाजे टाकून घ्यायचे आहेत। हे सगळे खाजे आहेत ते काढून घेते। मुरुड जंजिरा फेमस खाजे तयार झालेले आहेत। ही रेसिपी दिवाळी स्पेशल मी केलेली आहे। खूप छान होते ही खाज्यांची रेसिपी आणि टेस्टलासुद्धा छान लागतात खाजे। आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवट पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। छोट्या छोट्या प्रोसेस आहेत पण त्या महत्त्वाच्या आहेत। आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, धन्यवाद।